नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण एरंडेल तेलाचे आपल्या शरीरासाठी कोणकोणते फायदे आहेत, त्याचप्रमाणे कोणकोणते तोटे आहेत हे बघणार आहोत। एरंडेलचं तेल हे थोडंसं घट्ट आणि चिकटचं असतं। एरंडेलचे तेल हे आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे। हे एक निसर्गाने मानवाला दिलेले वरदानच आहे। एरंडेलच्या तेलाचे आपल्या शरीरासाठी भरपूर फायदे आहेत, त्यामुळे याचा वापर औषधामध्येही केला जातो। एरंडेल तेलाचा उपयोग आपल्या शरीरातील आजारांबरोबरच केस, त्वचा आणि सौंदर्यासाठीही केला जातो। पूर्वीच्या काळी लोकांची वय उलटून गेले तरी त्यांचे केस पांढरे होत नव्हते, गळत नव्हते, याचे कारण ते केसांमध्ये एरंडेल तेलाचा वापर करत होते। जर तुमचे केस अचानक पांढरे झाले असतील, केस गळत असतील किंवा जर तुम्हाला केस दाट करायचे असतील, तर एरंडेल तेल कोमट करून त्याने केसामध्ये आंघोळीपूर्वी एक तास आधी मसाज करावा आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। असे आठवड्यातून 1 ते 2 वेळा केल्याने केस काळे होण्यास मदत होईल, त्याचबरोबर केस गळतीही बंद होईल। जर तुम्हाला टक्कल पडली असेल तर 1 चमच एरंडेल तेल घेऊन त्यामध्ये 1 चमच आवळा पावडर मिक्स करून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी लावून द्या। सकाळी उठल्यानंतर तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। असे रोज केल्याने तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल। एरंडेल तेलाचा उपयोग चेहऱ्यावरील सुरकुत्या, पिंपल्स, एक्ने, डाग मुरुमे यांच्यासाठीही केला जातो। एरंडेल तेलमध्ये एनडीसाई लेनिक ॲसिड असते, यामुळे ते चेहऱ्यावरील एक्ने आणि सुरकुत्यापासून बचाव करते। जर तुमची स्किन उन्हामुळे काळी पडली असेल तर एरंडेल तेलाने रोज मसाज केल्याने स्किन उजळून निघेल। तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स आले असतील तर एरंडेल तेल बोटावर घेऊन ते डोळ्याखाली लावावे। तुम्हाला 10 ते 15 दिवसातच त्याचा रिझल्ट मिळेल, डार्क सर्कल्स नाहीसे होतील। प्रेग्नन्सीमध्ये जर स्ट्रेच मार्क पडले असतील तर एरंडेलच्या तेलाने रोज मसाज करावा, हळूहळू स्ट्रेच मार्क दूर होतील आणि 1 ते 2 महिन्यातच तुम्हाला फरक जाणवेल। एरंडेल तेल कोमट पाण्यातून घेतल्याने पोटातील सगळ्या समस्या दूर होतात, जसं की अपचन, ॲसिडिटी, पोटात किडे पडणे, या सगळ्यांमध्ये आराम मिळतो। जर तुमची पाठ, कंबर दुखत असेल तर आंघोळीपूर्वी 1 तास आधी एरंडेल तेल कोमट करून त्याने मसाज करावा आणि गरम पाण्याने आंघोळ करावी, किंवा रात्री झोपण्यापूर्वी मसाज करून घ्या आणि पाठ आणि कंबर गरम पाण्याच्या थैलीने शेकून घ्या। असे तुम्हाला 4 ते 5 दिवस करायचे आहे, तुमची पाठ आणि कंबर दुखी बंद होईल। जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्यावरही एरंडेल तेल खूप परिणामकारक आहे। त्यासाठी तुम्हाला एरंडेल तेल 1/2 चमच ऑरेंज ज्यूस किंवा दुधासोबत 3 ते 4 दिवस घ्यायचं आहे। तुमची जुन्यातील जुनी बद्धकोष्ठता कमी होऊन जाईल। एरंडेल तेलामध्ये रिसिनोलेइक, ओलिक आणि लिनोलिक हे फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे याचा उपयोग संधिवातामध्येही केला जातो। जर तुम्हाला संधिवाताचा त्रास असेल तर रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी 1 चमच एरंडेल तेल कोमट पाण्याबरोबर घ्या। असे केल्याने तुम्हाला संधिवातामध्ये आराम मिळून जाईल। जर तुमच्या शरीरावर सूज आली असेल किंवा एखाद्या जागी तुम्हाला दुखत असेल तर त्यासाठी एरंडेल तेल कोमट करून घ्या। 1 कॉटन कपडा घेऊन तो त्या तेलामध्ये बुडवून घ्या आणि जिथे तुम्हाला सूज आली असेल किंवा जिथे दुखत असेल त्या जागी बांधून द्या। अशा प्रकारे एरंडेल तेल हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, पण याचा अतिवापर केला किंवा अतिसेवन केले तर ते आपल्या शरीरासाठी हानिकारकसुद्धा आहे। एरंडेल तेल जास्त दिवस आणि जास्त प्रमाणात घेतल्याने डोकेदुखी, लूज मोशन, चक्कर येणे, पोटदुखी, उलटी होणे यांसारखे प्रॉब्लेम होऊ शकतात। जर तुम्हाला स्किन ॲलर्जी असेल तर या तेलाचा वापर करू नये, यामुळे स्किनला खाज येणे, सुजणे असे प्रकार होऊ शकतात। प्रेग्नन्सीमध्ये एरंडेल तेलाचा वापर अजिबात करू नये, यामुळे गर्भपातही होऊ शकतो। अशा प्रकारे एरंडेल तेलाचे फायदे आणि तोटे आपण जाणून घेतलेले आहेत।
माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा रिप्लाय द्यायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.